जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। आयुष्यात मित्र आणि शत्रू बनत असतात ते परिस्थितीवरून। मित्र येतात तसेच शत्रूही येतात। शत्रूंबद्दल माणसाचं कार्य सोपं असतं की हा आपला शत्रू आहे, याच्यापासून दूर राहा। पण मित्र, नेमके तुमचे मित्र कसे असायला हवे हेही फार महत्त्वाचं आहे। मित्र नेमके असे जे तुम्हाला तुमच्या सान्निध्यातील सत्कर्मांमध्ये रुची देतील। तुम्ही एखादी कार्य करताय आणि तुम्हाला वाटतंय की ते कार्य दुष्कर्माचं आहे आणि तुम्ही मित्राजवळ जाता आणि त्याला विचारता मी हे करू का नको, आणि तुमचा मित्र जर तिच्यात तुम्हाला साथ देत आहे तर नक्कीच तो मित्र भलेही त्याच्या मनात काही नसेल पण तुमच्यासाठी एक हानी तयार करतोय, आणि तेच तुमचा दुसरा मित्र। तुम्हाला माहिती आहे तुम्ही चुकीचं करताय, दुष्कर्माचं कार्य करताय, आणि तोही तुम्हाला हेच सांगतोय आणि दटावून सांगतोय, तुमच्याशी वाईट बोलूनही तुम्हाला हेच सांगतोय की तू जे करतोय ते चुकीचं आहे। तर मित्र हो, तो मित्र तुमच्या आयुष्यातील खरा तुमचा रत्न आहे, कारण तो तुम्हाला तुमच्या विरुद्ध जाऊन एक वाईट गोष्टीसाठी थांबवतोय जे फार महत्त्वाचं आहे। तुमच्या आयुष्यात असे खूप व्यक्ती येतील जे तुमच्या होला हो म्हणतील, नाहीला नाही म्हणतील, कारण फक्त हेच की तुमच्या मनाला त्यांच्या विरुद्ध काही ठेच नको व्हायला। पण जेव्हा तुम्हाला असा कोणता मित्र भेटेल जो तुमच्या विरुद्ध जाईल, तुमच्या मनाला ठेचही पोचवेल फक्त तुमच्या फायद्यासाठी, तर अशा मित्राला सोडू नका, कारण तो तुमच्या आयुष्यातील खरा रत्न आहे। मित्र हो, हा होता आपला आजचा विचार। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विचारासोबत। तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका। आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जय।